आपण असाच सुरू ठेवूया. तुम्ही म्हणजे इतके मोठे प्रकाशक, तुमची पुस्तकं तुम्हाला पॉप्युलर न करावीत असं का नाही वाटलं? तुम्ही ते बाहेरच्या प्रकाशकांना का दिलीत? नाही, आता हे जिज्ञासा हे पहिलं माझं एकट्याचं पुस्तक जे मी पॉप्युलरच्या वतीनं काढायला परवानगी दिली, कारण मी आता त्या संस्थेशी संबंधित नाही, मी निवृत्त आहे. पण नाहीतर त्याला कारण होतं ते सांगितलं तर मानभावेपणाचं वाटेल, पण खरं कारण ते की मी प्रकाशक म्हणून उत्तम पुस्तकच फक्त करतो. मी तेव्हा तुम्हाला सांगितलं की मला साधं चांगलं चालत नाही, मला उत्तम पाहिजे. आता माझं उत्तम आहे, मी प्रकाशक म्हणून कसं ठरवणार हा प्रश्न होता. पण जेव्हा दुसरा प्रकाशक मोठा प्रकाशक घेतो तेव्हा ते उत्तम आहे, आपलं उत्तमच आहे म्हणून छापायला काय हरकत आहे? असं आज मी म्हणू शकतो, आज माझ्या लेखनाला तेवढे एक दर्जा लोकांनी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे मी म्हणू शकतो. आणि म्हणून मी ते दुसरं कारण की ज्यामुळं मी आता हे पुस्तक पॉप्युलरकडे दिलं, त्याचं आणखीन एक कारण की आता माझं वय, की आता कोणाही प्रकाशकाला मी वर्ष दिलं पाहिजे ते वाचणार, त्याचं संपादन करणार, त्याचं प्लॅनिंग करणार वगैरे. आणि आता मला तितकी वाट पाहिजे नव्हती, तर माझा मोठा मुलगा म्हणाला नाही बाबा तुझ्या बर्थडेला आपण ते प्रसिद्ध करू, आणि ते प्रसिद्ध आता होते. तर या दृष्टीनं मी ते तो अपवाद केला. नाही तर माझी दोन तीन जी मराठी पुस्तकं पॉप्युलरने काढली ती आयदर आता गांधींच्या पुस्तकाचा मी अनुवाद केला, ते माझं पुस्तक नाही तर ते गांधींचंच आहे, त्यामुळं ते प्रसिद्ध केलं. किंवा पॉप्युलर रीती पुस्तक हे जे ते पॉप्युलरचे स्टाईल बुक असल्यामुळं आणि ते माझ्या एकट्याचं नसून मृदुला जोशीबरोबर मी लिहिलेलं असल्यामुळं ते प्रसिद्ध केलं. पण नाहीतर माझं पुस्तक मी त्या एका महत्त्वाच्या कारणासाठी पॉप्युलरला देत नव्हतो, किंवा तसं कधी मी प्लॅन केलं नाही. सत्यजित, म्हणजे आता आपण संपवताना तुला असं काही आहे का की जे तुला कट्ट्याच्या माध्यमातून त्यांना विचारावं असं वाटतं किंवा ज्याच्याबद्दल उत्सुकता आहे किंवा त्यांनी ते सांगावं आवर्जून असं तुला वाटतं?